नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी श्रद्धा पवार. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. गोकाकसह सर्व ठिकाणी विजयासाठी एकजुटीने कार्य. रमेश झारकेहोळी, ग्रामीण क्षेत्रावर हस्तक्षेपावर हेब्बाळकर करतील प्रश्न. महादायी प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधानांनी करावा हस्तक्षेप. डॉक्टर आणि हॉस्पिटलचे नुकसान करू नये असा न्यायालयाचा आदेश. हॉस्पिटलमधील साहित्याची करण्यात आली तोडफोड. घटनेच्या निषेधार्थ बेळगाव आयएमएने केला सेवा बंद ठेवण्याचा निर्णय. लोकसभा व विधानसभा क्षेत्रावर भाजपच्या विजयाची केली व्यवस्था. चार क्षेत्रात भाजपचा मोठ्या मताधिकाराने विजय निश्चित. राज्याध्यक्ष नळीन कुमार कटील यांनी दिली काहींना जबाबदारी. आता पाहूया सविस्तर बातम्या. काँग्रेसमध्ये कोण कोणास कोपऱ्यात बसविण्यास साध्य नाही असे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश झारकेहोळी यांनी म्हटले आहे. काँग्रेसमध्ये कोणालाही कोणाकडून कोपऱ्यात बसवण्यात येत नसून ते साध्यही नाही असे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश झारकेहोळी यांनी प्रतिक्रिया मांडली आहे. सिद्धरामय्या, डी के शिवकुमार यांच्या गटातील फूट यावर पत्रकारांनी प्रश्न केला असता झारकेहोळी यांनी असे प्रत्युत्तर दिले आहे. गोकाकसह सर्व क्षेत्रात जास्त अधिक यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस सर्व आमदार प्रमुख एकत्रित कार्य करत आहेत. ग्रामीण भागात रमेश झारकेहोळी यांचा हस्तक्षेपाचा विचारावर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर केडीपी सभेत प्रश्न करण्याची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ಬರೀ ಗೋಕಾಕ್ ಅಂತ ಗೋಕಾಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಷ್ಟೇ. ಇಲ್ಲಿ 18 ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ನಾವು ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಎಲ್ಲ ಒಂದ್ ಕಡೆ ಜಾಯಿಂಟ್ ವೆಂಚರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಂದ್ ಕಡೆ ನನಗೆ ಕರ್ದಂಟ ಬೇಕೇ ಬೇಕು ಅಂತ ಹಠ ಹಿಡಿತಾರೆ. ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ರೆ ಇನ್ನೂ ಅದಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳಿದಾವೆ. ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೊಡಬೇಕು. ಪ್ರಧಾನಿಯವರು ಅಥವಾ ಯಾರೋ ಅವರು ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು ಮಧ್ಯ ಸೂಚಿಸಿದ್ರೆ ಅವ್ರು ಯಾರು ಆಗ್ತಾರೆ. ಈಗ ಅವ್ರು ಯಾರೋ ಒಂದು ಟ್ರಿಬ್ಯುನಲ್ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅದಾದ್ಮೇಲೆ ಇನ್ನೂ ಬಹಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳಿದಾವೆ. ಅದಕ್ಕೆ ಸರ್ ಒಂದು ಗೊಂದಲ ವಿಷಯ, ಉಪಚುನಾವಣೆ ಆದ ಬಳಿಕ ಇತ್ಯರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್. ಚುನಾವಣೆ ಬಂದಾಗ ಹೇಳ್ತಾರೆ ಈ ಚುನಾವಣೆ ಆದ ಬಳಿಕ ಇತ್ಯರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ. ಇದೇನು ಹೊಸದೇನಾದ್ರು ಸರ್? ಒಂದು ಗೊಂದಲ ವಿಷಯ ಏನಂದ್ರೆ ಸರ್, ಸರಿ ಈಗ ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಪಕ್ಷದಿಂದನೇ ಆರಿಸಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಬಹುತೇಕ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ಗುರುತಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದವರು ಬಿಜೆಪಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದು ಏನು ಸರ್? ಅಂದರೆ ಅವ್ರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ ಸರ್, ಬಿಜೆಪಿ ಪರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್? ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ, ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಯಾರು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿಲ್ಲ, ಕೆಲವು ಕಡೆ ಆಯಾ ಬಾ ತಾವಣ್ ಮಾಡಬಹುದು. ಅವರು ರೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ, ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರಿಗೆ ಗಾಳ ಆಗ್ತಾ ಇದಾರೆ. ಲೋಕಸಭಾ ಮೂರು ಮಂದಿ ಶಾರ್ಟ್ ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದೇನು ಆಗಿತ್ತು ಸರ್? ಹೋಗಿದ್ರೆ ಶಾರ್ಟ್ ಲಿಸ್ಟ್ ಡೆಲ್ಲಿ महादायी प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री यांनी हस्तक्षेप केला पाहिजे, तसेच विविध विभागांची अनुमती देखील घेतली पाहिजे. तीन राज्यांच्या चर्चेद्वारे हा मुद्दा सोडविला पाहिजे. निवडणूक आल्यावर भाजप महादाईचे नाव घेणे काही नवीन नाही असे ते म्हणाले आहेत. डॉक्टरांशी असभ्य वर्तन केल्याने बेळगावमधील आयएमएने मंगळवारी खासगी हॉस्पिटल्स व दवाखान्यातील ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये घुसून एका जमावाने डॉक्टरांशी असभ्य वर्तन करण्याबरोबरच
हॉस्पिटल मधील साहित्याची तोडफोड केली आहे। या घटनेचा निषेध करून बेळगाव आयएमए संघटनेने मंगळवारी खासगी हॉस्पिटल्स आणि दवाखान्यातील ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे असे बेळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील यांनी सांगितले आहे। Now today's press meet we had, this was regarding the yesterday's incident which occurred about the attack on one of our IMA member, Dr. Rohit Joshi, practicing at Maruti Galli, Belgaum. We condemn this act which was done by a group of people belonging to a particular organization, a so-called organization. This act is totally condemned by the IMA and even our state president and has condemned this. This has done by some different intention by these people, because the patient and the patient's father, they never had any such complaints when they were treated by Dr. Rohit and then when they went for further treatment to civil hospital. Now this has created a lot of fear among doctors, and not only among doctors and also among general public, because this will make us think twice before we try to handle any such situation in future whenever a serious patient comes to us or any person who comes from a particular organization. Should we handle such patients or not? This also is a very serious issue, because such attack on doctors have been happening quite frequently, but then we have always done a silent silently we have condemned it, but then we have not gone to the extreme step of filing any complaint. Now this time we decided that we will keep our OPDs closed for today, and then not only this, that we are going to complain this to the district administration, also to the police commissioner, and then file an FIR against the people who are involved in such violence. डॉक्टरांना कोणत्याही परिस्थितीत मारहाण करू नये किंवा हॉस्पिटलचे नुकसान करू नये असा न्यायालयाचा आदेश असताना हे प्रकार सातत्याने घडत आहेत, त्यामुळे मंगळवारी सकाळी आयएमएच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची कल्पना देण्यात आली, त्यांच्याशी चर्चाही करण्यात आली असे डॉक्टर अनिल पाटील यांनी सांगितले। बेळगाव पोटनिवडणुकीची तारीख लवकरच निश्चित केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी सांगितले आहे। बेळगाव पोटनिवडणुकीची तारीख लवकरच निश्चित केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। निवडणुकीची तारीख आणि वेळापत्रक याबद्दल ते म्हणाले की लोकसभा आणि विधानसभेत जिंकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, 100 पैकी 100 अशा 4 क्षेत्रात भाजप मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी दर्शविला आहे। आमचे राज्याध्यक्ष नळीन कुमार कठील यांनी काही जणांना जबाबदारीही दिली आहे, प्रभारी असलेले यापूर्वीच आपला दौरा करत आहेत, कोरोना पार्श्वभूमीवर चांगला बजेट देण्याचा प्रयत्न करीत आहे, कोणत्याही कमतरतेशिवाय 8 मार्चला अर्थसंकल्प सादर करेन असे ते म्हणाले आहेत। शहरातील चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिरात अंगारकी संकष्टी निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे। प्रत्येक महिन्यात 2 वेळा चतुर्थी योग असतात, दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत। शुल्क पक्षावर पडणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते। फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी 2 मार्च रोजी म्हणजेच मंगळवारी आहे। जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते, म्हणून या दिवसाला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात। याशिवाय फाल्गुन महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी देखील म्हणतात। या दिवशी गणपतीच्या द्विजप्रिय स्वरूपाची पूजा केली जाते। असे मानले जाते की विघ्नहर्ता द्विजप्रिया गणेशाला 4 डोके आणि 4 हात आहेत, त्याची उपासना आणि उपवास केल्यास सर्व प्रकारचे त्रास दूर होतात, यासह चांगले आरोग्य आणि आनंदी समृद्धी प्राप्त होते। यानिमित्तानेच शहरातील चन्नम्मा सर्कलमधील गणेश मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी। हॉटेल आदर्श पॅलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स,
और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। रॉयल फर्निचर गैलरी फैक्ट्री आउटलेट, क्वालिटी मध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही। सोबत 5 वर्षाची वॉरंटी, थेट फॅक्टरी मधून विक्रीला 65% सूट। सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्ड्रॉप 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीवी वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवान 3,500 रुपये। याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर। त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत। मग आज ही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टावर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समाधीवी गल्ली, बेळगाव। संपर्क साधा 9483560831 वर। अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी। पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवाजी मिळत आली आहे। म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही, सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव। बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षण प्रेमी जगदीश सौंदती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगाव मध्ये प्रारंभ। पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण। पहिल्यांदाच बेळगाव मध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय। या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश। प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन। पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा। येथे PUC कॉमर्स, BCA, BCOM, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज, जे NSTC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे। महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध। गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित। 3,000 हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत। तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम। कॉन्टॅक्ट 9620272
9611 1300 9611 6146 87। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। भूतरामठी येथे तीन सिंह आणण्यात आल्याने आता शहरवासियांना टायगर सफारीसाठी मैसूरला जाण्याची गरज नाही असे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश झारकेहोळी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे। ಮುಂಚೆಯಿಂದ ಕೂಡ ನಮಗೂ ಇದು ಡೆವಲಪ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಇತ್ತು ನಾವು ಶಾಸಕರಾದ ಮೇಲೆಯಲ್ಲಿ ಕೊನೆಗೆ ನಾವು ಶಾಸಕರಿದ್ದಾಗ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಇಲ್ಲಿಗೆ ಡಿ ಎಫ್ ಅವರಿದ್ದರು ಅವಾಗ ಅವರು ಮತ್ತು ಒಂದು ವಹಿಸಿ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಪ್ರಪೋಸಲ್ ಕಳಿಸಿ ಇದು ಒಂದು ವಿಷಯ ಆಗಬೇಕು ಯಾಕಂದರೆ ಇದು ಮುಂದೆ ಸಿಂಹ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕಣಿಸಿನ ಮಾತಾಗಿತ್ತು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮೈಸೂರು ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಂತ ಅವರು ಇಲ್ಲಿದ್ದಾಗ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿದ್ದು ಸಾಕಷ್ಟು ಸಭೆಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಪ್ರಪೋಸಲ್ ಕಳಿಸಿ ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಬಂದರೆ ನಾವು ಅಪ್ರೂವನ್ನು ಪಡಿಸಿದ ನಂತರ ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಅದೇ ಇಲಾಖೆ ಮಂತ್ರಿಗಳಾಗೋದ್ರಿಂದ ಇನ್ನೂ ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ನಾವು ಫಂಡ್ಗಳನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬೇಗ ಬೇಗ ಅಪ್ರೂವಲ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಯಿತು ಸೊ ಎಲ್ಲ ಆಲ್ಮೋಸ್ಟು ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಅಪ್ರೂವಲ್ ಆಗಿದೆ ಹದಿನಾರು ಕೋಟಿವರೆಗೆ ಈಗ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟೇಜ್ನೆಲ್ಲ ಖರ್ಚು ಮಾಡಿರ್ಬೋದು ಈಗ ಒಂದು ಟೂ ಮಂತ್ಸ್ ಅಂತ ವಿದಿನ್ ಟೂ ಮಂತ್ಸಲ್ಲೇ ಮೊದಲನೇ ಹಂತನ ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ ಇದು ಮೂರು ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಬಹುಶಃ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ ಕರ್ನಾಟಕ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ದಕ್ಷಿಣ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಗೋವಾ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಸೊ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಇದು ಪ್ರವಾಸಿ ತಾಣ ಆಗಿ ಬಂದಾಗ ಆಗ್ತಿದೆ ಇದರಿಂದ ಭಾಳಷ್ಟು ಟೂರಿಸಮ್ ಆಗಲಿ ಪ್ರವಾಸಿಗರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗಲಿ ಸೊ ಭಾಳಷ್ಟು ನಮಗೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದ್ರಿಂದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮೈಸೂರಿನ ಯುವತಾಂಡಿ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರಂತ ಅವ್ರು ಭಾಳ ಎರಡು ಮೂರು ಸಲ ಇಲ್ಲಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರು ಕೂಡ ನೋಡ್ತಾರೆ ಅಮ್ಮನ ಬರ್ತಾರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಎ ಸಿ ಎಫ್ ಅಪ್ಪರ ಅವರಿಗೆ ಅದರಲ್ಲಿ ಜೀವದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸೊ ಅವ್ರ ಆಸಕ್ತಿ ವಿಷಯ ಒಂದು ಮಾದರಿ ಶಿವ್ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ ಭಾಳ ಹೆಮ್ಮೆ ಯಾಕಂದರೆ ಮೈಸೂರಲ್ಲಿ ನೋಡುವಂಥ ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಬಾಗಿಲಲ್ಲಿ ನೋಡುವಂಥ ಭಾಗ್ಯ ನಮಗೆ ಅಂತ ಫಾರೆಸ್ಟ್ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಅವ್ರ ಇದರಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಭಾಗಕ್ಕೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಇರೋದು ನಮ್ಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಮ್ಮೆ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇದೆ ಕೂಡ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಇದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಅಡ್ವಾಂಟೇಜ್ ಅಂದರೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿ ನಾವು ಜೀವಗಳನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ 30 ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ 200 ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ಒಳಗಡೆ ಹೋಗು ಅದು ಯಾರಿಗಾರು ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ವಿದಿನ್ 5 ಮಿನಿಟ್ಸ್ನಾಗ ಒಳಗಡೆ ಬರ್ಬೋದು ನೋಡ್ಬೋದು ಟಾಯ್ಲೆಟ್ ಫೆಸಿಲಿಟಿ ಕ್ಯಾಂಟೀನ್ ಫೆಸಿಲಿಟಿ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲು ಎಲ್ಲ ಸೊ ಅದೊಂದು ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆ ಯೋಜನೆ ಅಂತ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಈಗಂತ ಒಳಗಡೆ ನೋಡಿದರೆ ಅದು ನೀರಿನ ಕೊರತೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಮಾರ್ಕೆಂಡಿಂದ ಸುಮಾರು 4 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನದಿಯಿಂದ ನದಿಯಿಂದ ಕೊರತೆ ಆಗಬಾರ್ದು 4 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಯೋಜನೆ ಮಾಡಿಸಿದ್ವಿ ಮಾರ್ಕಂಡೆ ನದಿಯಿಂದ ಸುಮಾರು 6 ಕಿಲೋಮೀಟರ್ಯಿಂದ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ನೀರು ಕೂಡ ತರ್ತಾ ಇದ್ವಿ ಎರಡು ಒಳಗಡೆ ಕೆರೆ ಆಗಿದೆ ಒಂದು ದೊಡ್ಡದು ಕೆರೆ ಮಾಡುವಂಥ ಯೋಜನೆ ಇದೆ ಅವರು ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕೂಡ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಕೂಡ ಯಾಕಂದರೆ ಇದಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಡೆವಲಪ್ ಆಗಬೇಕು ಪಂಚಾಯತಿ ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಅನುದಾನ ಬರ್ತದೆ ಅವು ಕೂಡ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಹಿಂದೆ ಕಡೆ ಇದೆ ಇಲ್ಲ ನಾವು ತುಂಬಿಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇದೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಎರಡು ದುಡ್ಡು ಕೆರೆ ಇದೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಸೊ ಅಲ್ಲಿ ಫಿಲ್ ಅಪ್ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ ನಾವು ಫಿಲ್ ಅಪ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಆಮ್ಯಾಗ ಅದರಿಂದ ಬೋರ್ಗಳು ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಯೂಟಿಲೈಸ್ ಆಗ್ತಿದೆ ಅದಕ್ಕೆ 4 ಮಂತ್ಸ್ ಅಂತ ಸಮಸ್ಯೆ ಸ್ಟೋರ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಟೋಟಲ್ ಮತ್ತೆ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಇರೋದು 50 ಕ್ರೋರ್ ಆದರೆ ಈ 50 ಕ್ರೋರ್ ಆಗ್ತಲ್ಲ ಇದು 5 ಇಯರ್ಸ್ ಯೋಜನೆ ಈಗ ಸುಮಾರು ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡಿರೋದಕ್ಕೆ ಫಸ್ಟ್ ಏನಲ್ಲಿ 14 ಕ್ರೋರ್ ನಾವು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ 5 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇದು 50 ಕ್ರೋರ್ ಅಂದರೆ ಫುಲ್ ಪ್ಲೇಸ್ ಭಾಳ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಮೈಸೂರು ಮಾದರಿ ಮಾಡಬೇಕು 100 ಎಕರೆ ಮೈಸೂರು
ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಅದೇನು ಕೊಟ್ಟರೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಇದು ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ದು ಸರ್ಕಾರದಿಂದ ದುಡ್ಡಿಲ್ಲ. ಜೀವದಲ್ಲಿ ಏನು ಮೈಸೂರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಜೀವಗಳಲ್ಲಿ ಏನು ಖರ್ಚು ಕಲೆಕ್ಟ್ ಆಯ್ತಲ್ಲ, ಅದರಿಂದ ಇದು ಮೇಜರ್ ಆಗಿ. शहरातील सरदार मैदानावर मध्य बाटल्यांची रास आढळल्याने नागरिकांतून आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे. बेळगाव ही कर्नाटकाची दुसरी राजधानी असून स्मार्ट सिटीच्या दिशेने आपली वाटचाल करत आहे. मात्र शहराच्या सरदार मैदान परिसरात असणाऱ्या कर्नाटक राज्याचे विशेष प्रतिनिधी शंकरगोळा पाटील यांचे कार्यालय असून या कार्यालयाच्या आजूबाजूला सायंकाळ झाली की ब्रँडेड खाली झालेल्या मद्य बाटल्यांची रास दिसून येत असल्याने तेथील स्थळीय व नागरिकांकडून आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. ಇಲ್ಲಿ ಸರ್ದಾರ್ ಗ್ರೌಂಡ್ ಅದ ರೀ. ಇರೋ ಟೈಪ್ ಎಲ್ಲ ನೋಡ್ರು ಅಲ್ಲಿ ರಿಸರ್ಚ್ ಮಾಡೋದಾಗಲಿ ಅಥವಾ ಶರೆ ಬಾಟ್ಲು ಹೋಗಲಾಗಲಿ ಎಂಥ ಬಾಟ್ಲುಗಳನ್ನು ತಂದು ವಿವಿಧ ಏನೇನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ. ಬಟ್ ನಾವು ನೋಡಾಕತ್ತೀವಿ ಎರಡು ದಿವಸ ಅಂದ್ರೆ, ಆದರೆ ಕೆಲವೊಂದು ಪೊಲೀಸ್ಗಳು ಬಂದು ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ಲಿ ಮಾಡಿ ಹೇಳಿ ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಆದರೂ ಜನ ನಮ್ಮ ಜಾಗ ನಮ್ದು ಅಂದ್ಕೊಂಡು ಇದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಬಾಟ್ಲಿ ಆಗಲಿ ಒಂದಕ್ಕೆ ಹೋಗಿದ ಏನು ಮಾಡೋದಾಗಲಿ ಯಾರು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ ದಯವಿಟ್ಟು. ಇದನ್ನು ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ, ಯಾಕಂದರೆ ಪಬ್ಲಿಕ್ಕಾಗಿ ನಾವೇ ಅಲ್ಲಿ ಅಡ್ಡೋದು. ಮತ್ತು ಆಮೇಲೆ ಕಾಲೇಜ್ ಇಲ್ಲೇ ಕಾಲೇಜ್ ಇದೆ, ಕಾಲೇಜ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗಳು ಬರ್ತವೆ ಆಟ ಆಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಬರೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ನಾವೇ ಸ್ವಚ್ಛತೆಯನ್ನು ನಾವು ಇಟ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಅನಾರೋಗ್ಯ ಕಾಡ್ತದೆ. ಅದರೊಳಗೆ ವಿವಿಧ ಚಟುವಟಿಕೆ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ, ಅವನ್ನೆಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಯಾಕಂದ್ರೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ವಿಶೇಷ ಅನುದಾನದಿಂದ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚಾತೂನ್ ಸುಸಜ್ಜ ಅಸೆ ಪೆವೆಲಿಯನ್ ನಿರ್ಮಾಣ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲೆ ಆಹೆ. ಮಾತ್ರ ಯಾಚಿ ಯೋಗ್ಯ ದೇಖಭಾಲ್ ನ ಝಾಲ್ಯಾನೆ ಹೀ ದುರ್ದೈವೀ ಬಾಬ್ ಆಹೆ. कारण पहाटेपासून शहरातील युवा तरुण या मैदानावर क्रिकेट खेळत असून सराव देखील करत असतात. पण या मैदानाच्या पॅव्हिलियनच्या खालच्या बाजूला कॉलेज संपताच विद्यार्थ्यांकडून सिगारेट गांजा ओढण्यात येतो. पोलिसांनी याकडे फिरकणेही बंद केले आहे म्हणून येथील स्थळी यांनी आक्रोश व्यक्त केला. 5 कोटी रुपये खर्चातून निर्माण होणाऱ्या गोगटे सर्कल उद्यानात आर्मी एअरफोर्स नेव्ही या तीनही दलांच्या स्मारकाचे निर्माण करण्यात येणार आहे. बेळगावच्या सौंदर्यीकरणामध्ये आणखी एक मोठी भर पडली आहे, ती म्हणजे गोगटे सर्कल उद्यानमध्ये भव्य दिव्य सैनिक स्मारक निर्माण करण्यासंदर्भात उत्तरचे आमदार अनिल बेनके व स्मार्ट सिटी MD शशीधर कुरेर, छावणी परिषदचे CEO बर्चस्व व महानगरपालिकेचे अधिकारी गोगटे उद्यानाला भेट देऊन पाहणी केली. सैनिक स्मारकाचा आराखडा यापूर्वी निर्माण केला असला तरी त्यामध्ये काही सुधारणा करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी सैनिक स्मारक कशा पद्धतीने डेव्हलप करावे व या स्मारकामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स या तीनही दलांचा संगम असणारे सैनिक स्मारक निर्माण केले जात असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी यावेळी सांगितले आहे.
बेळगावातील केंद्रबिंदू असली जागा म्हटल्यानंतर गोगटे सर्कल आणि गोगटे सर्कलच्या बाजूला जे उद्यान आहे त्या उद्यानाची जवळ 5-6 वेळा आम्ही व्हिजिट केल्यानंतर एक सैनिक स्मारक करावा असा आमची इच्छा झाल्यानंतर आम्ही ही एरिया स्वच्छ करून घेतली आहे। आज स्मार्ट सिटी MD त्याचबरोबर कॅन्टोनमेंटचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बाकीचे सर्व कॉर्पोरेशन अधिकारी येऊन एकूणच या येत्या काळामध्ये सैनिक स्मारक कसा असावा या दृष्टिकोनातून एक डिझाईन तयार केला आहे। त्याच्यामध्ये पण आता मॉडिफिकेशन करून आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये भारतामध्ये कसं काम चालतं आहे हे विद्यार्थ्यांना कळण्यासाठी म्हणून हे सैनिक स्मारक आम्ही करत आहोत। एकूणच देशाबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे। देशासाठी सैनिक काय काय आपला जीवाचं रान करतात, जीवावर मात करून पाकिस्तान किंवा चायना या बॉर्डरवरती आपल्या देशाचं संरक्षण करतात त्याचीही माहिती इथं देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। एकूणच येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी सैनिक स्मारक म्हणजे सैनिक कसा असतोय हे दाखवायचा आमचा प्रयत्न आहे। विद्यार्थ्यांना सैनिकांचे महत्त्व समजावे या हेतूने या स्मारकाभोवती माहिती व अवजारे ठेवण्यात येणार आहेत। 5 कोटी खर्च करून या गोगटे सर्कल उद्यानाचे सैनिक स्मारक म्हणून निर्मिती केली जाणार आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। लिंगायत पंचमसाली समाजाला 2A, गरीब लिंगायत समाजाला OBC आरक्षण देण्याची मागणी अखिल भारत लिंगायत पंचमसाली समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल वजूभाई वाला यांना निवेदन देण्यात आले आहे। लिंगायत पंचमसाली समाजाला राज्य सरकारच्या 2A आरक्षण आणि लिंगायत गरीब समाजाला केंद्रीय OBC आरक्षणासंदर्भात सरकारने योग्य निदर्शने द्यावे अशी मागणी करत अखिल भारत लिंगायत पंचमसाली समाजाकडून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल वजूभाई वाला यांना निवेदन देण्यात आले आहे। शहरातील चन्नम्मा सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत माजी मंत्री AB पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी वकील बसवराज रोट्टी म्हणाले की समुदायातील प्रमुखांनी 3B मधून आपल्याला 2A मध्ये सामील करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे म्हणून त्यांनी आग्रह केला आहे। ಬಸವಜಯ ಮೃತ್ಯುಂಜಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ। ಬೆಂಬಲಾರ್ಥವಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲಾರ್ಥವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ವಕೀಲ ಸಹೋದರರು, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಉದ್ಯೋಗಪತಿಗಳು, ರೈತರು, ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದ ಎಲ್ಲ ಪ್ರಮುಖರು, ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಕೂಡ ಈ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬೆಂಬಲವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ। ಆ ತನ್ಮೂಲಕವಾಗಿ ನಾವು ಈ ದಿನ ಮಾನ್ಯರವರಿಗೆ ವಜೂಭಾಯ್ ವಾಲಾ ಅವರಿಗೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಎಬಿ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಬೆಂಗಳೂರು ಪ್ಯಾಲೇಸ್ ಮೈದಾನವರ್ ಆಯೋಜಿತ ಲಿಂಗಾಯತ್ ಪಂಚಮಸಾಲಿ ಬೃಹತ್ ಐತಿಹಾಸಿಕ ಪರಿಷದೆಲ್ಲ ಮೊಟ್ಟ ಸಂಖ್ಯೆನೆ ಪಾಠಿಂಬ ದರ್ಶವಿಲ್ಲ ಹೋತಾ ಯಾವಳಿ ಪಂಚಮಸಾಲಿ ಸಮಾಜ ಜಿಲ್ಲಾ ಘಟಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ರುದ್ರನ ಚಂದರ್ಗಿ, ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಡಾಕ್ಟರ್ ರವಿ ಪಾಟೀಲ್, ಮಹಿಳಾ ರಾಜ್ಯ ಸಚಿವ ರೋಹಿಣಿ ಪಾಟೀಲ್, ಮೋಹನ್ ಮಾವಿನಕಟ್ಟಿ, RK ಪಾಟೀಲ್ ಸಹ ಅನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831-2435-777। क्लासिक ऑल इन वन, थंडी मध्ये ही मिळणार गर्मीचा अनुभव। या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे। मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क,
कानपट्टी, हैंड ग्लोव्स, स्केल कैप, मंकी कैप, मफलर, हेलमेट कैप, एंकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सन केप, कॉटन हैंड ग्लोव्स, थर्मल टी शर्ट्स, 3-4 पैंट्स, बरमूडा, नाइटवेयर, गाउन्स, अंडर गार्मेंट्स, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी बाळापासूनच्या साईज पासून प्लस साईज पर्यंत प्रत्येक साईज मध्ये उपलब्ध। म्हणजे एकाच शॉप मध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी। तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन शॉप नंबर 1457 मारुती गली बी साइड मारुती टेम्पल बसवांग गली कॉर्नर बेलगाम। तर संपर्क साधा 9606698537 वर। होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। COVID-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831-243577 और 8884-121718। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। कागवाड मतक्षेत्रातील ग्रामपंचायत नूतन सदस्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। कागवाड मतक्षेत्रातील ग्रामपंचायत नूतन सदस्यांचा सन्मान कार्यक्रम पार पडला असून वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील आणि विधान परिषद मुख्य सचेतक महादेश कवटगीत मठ यांनी कार्यक्रमाला चालना दिली आहे। कागवाड तालुक्यातील केंपवाड गावात सन्मान कार्यक्रमाला चालना देऊन वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील म्हणाले की ग्रामपंचायत जबाबदारी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांची असून कामांची काळजी घेणे तसेच काही अनैतिक कार्य घडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबद्दल निगा दाखवून त्याला थांबविण्याचे सदस्यांचे कर्तव्य असते असे ते म्हणाले आहेत। ಅಲ್ಲೇ ತಡಿ ಹಿಡಿಬೇಕು ಅಂದ್ರನ ಒಂದು ಮಾಡಿದ ಕೆಲಸ ಯಾವ್ದು ಒಂದು ರೋಡ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರ ಅದರ ಒಂದು ಲೈಫ್ ನಾವು ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಈಗ ವರ್ಕ್ 5 ವರ್ಷ ಈ ರೋಡ್ ನಡಿಬೇಕು 10 ವರ್ಷ ನಡಿಬೇಕು ಒಂದು ಮಾಡಿದ್ರ ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ನೋಡ್ಲಿಕ್ಕರ ಆರ್ಥಿಕದಾಗ ಅವೆಲ್ಲ ಕೆತ್ತೋತ್ರ ನಿಮ್ಗೆ 5 ವರ್ಷ ಅದ್ರಾಗಿಂದ ಹಾಯ್ಬೇಕಾಗ್ತತಿ ಅದ ಸ್ಕೂಲ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಪುತ್ತು ನೀವು ಹುಡುಗರು ಕಲಿಬೇಕಾಗ್ತತಿ ಇಲ್ಲಿ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ನೋಡಿದಿನ ಸುಮಾರು 80 ಮುಂದೆ ಕೆಲಸ ಹಾಕೋದು ಹೋಗ್ತವು ಹಿಂದೆ ಎಲ್ಲ ಕೆರ್ಕೋದು ಹೋಗ್ತವು ಆ ರೀತಿಯಾದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗೋದಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾರವಾರ ಮತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಶಿಕ್ಷಣ ಬಗ್ಗೆ ಧ್ಯಾನ ಇರೋ ಆ ಕಡೆ ಪ್ರಾಶಸ್ತ್ಯ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಮಹತ್ವ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಇನ್ನೂ ಶಿಕ್ಷಣ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಭಾಳ ಹಿಂದಿದ್ದೀವಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಲೆಕ್ಕಾಗಿ ಇನ್ನೂ ಐಎಸ್ ಯಾರು ಅನ್ಸಂಗಿಲ್ಲ ಐಪಿಎಸ್ ಯಾರಿಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಹುದ್ದೆ ತಗೋರು ಯಾರಿಲ್ಲ ಅತಿ ಕೈ ಹೆಂಗೆ ತಪ್ಪಿಸ್ತದ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಅದು ಗುಣಮಟ್ಟ ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿದೆ ನಾವು ಕೂಡ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೂ ಕೂಡ ಸಹಕಾರ ಬೇಕು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸ್ಕೂಲ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮೊದಲು ಸ್ಕೂಲ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಸರಿಯಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಬೇಕು ಅದರಲ್ಲಿ
ಶಿಕ್ಷಕ ಏನಿರ್ತಾರೆ ಶಿಕ್ಷಣ ಸಲುವಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸ್ಕೂಲ್ ಡಿಜಿಟಲ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देणे हे आद्य कर्तव्य असून हे स्वप्न मंत्री श्रीमंत पाटील यांचे आहे। प्रत्येक गावात डिजिटल क्लासरूम उभारण्यात पुढे आले आहेत। हे एक चांगले कार्य असल्याचे विधान परिषद मुख्य सचेतक महादेश कवटगी मठ यांनी सांगितले आहे। ग्रामीण प्रदेशातील इतकंत मक्कलिके डिजिटल क्लासरूम याव हल्ली याव पटणदल इतकंत श्रीमंत मक्कलिके इतकंत शिक्षण ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಿಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ್ರ ಕನಸು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಬಂಧುಗಳೇ, ಈ ತಮ್ಮ ಅವಧಿ ಬಹಳ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅವಧಿ। ಈ ಚುನಾವಣೆ ಅಂತ ಆರಿಸಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ, ಶ್ರೀಮಂತ ಪಾಟೀಲ್ರು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದರು, ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲೇ ಎರಡು ಟೀಮ್ ಆಗಿತ್ತು ಎ ಮತ್ತು ಬಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ। ಅದನ್ನು ಚುನಾವಣೆ ಆಗಿ ಇವತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಆಯ್ಕೆ ಮುಗಿದಿದೆ, ಆ ಎ ಮತ್ತು ಬಿ ಟೀಮ್ ಅದು ಎರಡು ಒಂದಾಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮನವಿಯನ್ನು ಸಹಿತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಆ ಗ್ರಾಮದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಮುಂದಾಗಬೇಕಾಗ್ತದೆ ಇಲ್ಲೋ, ಆಗಲೇ ಒಂದು ಟೀಮ್ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗಿ ಮುಂದಾಗ್ತದೆ, ಮತ್ತೊಂದು ಟೀಮು ಪತ್ರಗಳನ್ನು ಬರೀತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಆಗಬಾರದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಕಿವಿ ಮಾತಲ್ಲಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಿಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಎನ್ಆರ್ಜಿ 15ನೇ ವಿತ್ತ ಸ್ವಚ್ಛತಾ ಅಭಿಯಾನ विधानसभा संसदीय निधि यांचा उपयोग करून गावांना सुधारण्याची संधी असून या सर्व अनुदानाचे सदुपयोग करून घेण्याचे नूतन सदस्यांना सांगण्यात आले आहे। रायबाग तालुक्यातील अलखनूर गावातील कृषी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत 11 जागांवर काँग्रेस पाठिंबा असणाऱ्या सदस्यांचा विजय झाला आहे। रायबाग तालुक्यातील अलखनूर गावाच्या अतिसंवेदनशील केंद्रात आतापर्यंत बिनविरोध होत असलेल्या कृषी सहकारी संस्थेची निवडणूक यावेळी 4 दिवसांपासून चुरशीची झाली आहे। निवडणुकीचा निकाल रविवारी झाला असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत नागरिकांची अलोट गर्दी निदर्शनास आली आहे। पीएसए यमनप्पा मांग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात कोणताही अनुसूचित घटना घडू न देता सहजरित्या निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे। यावेळी वकील डी एच येल्लट्टी यांनी आपले मत मांडले आहे। ಅಲಕ್ನೂರಿನ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರಿ ಬ್ಯಾಂಕ್ ನಿಯಮಿತ ಅಲಕ್ನೂರು ವಿವೇಕನಗರ ಇದರ ಚುನಾವಣೆಯು ನಡೆದು, ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬೆಂಬಲಿತ ಎಲ್ಲ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಅಧಿಕಾರದ ಚುಕ್ಕಾಣಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬೆಂಬಲಿತ ಅಧಿಕಾರಗಳ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳ ಕೈಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ತಮ್ಮ ಪತ್ರಿಕಾ ಸಂದರ್ಶನದಲ್ಲಿ ಹೇಳಲು ನಮಗೆ ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಗುತ್ತದೆ। 12 ಜನರ ಪೈಕಿ 11 ಸಾಲಗಾರರು ಸಾಲಗಾರ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಾಗಿ 11 ಜನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬೆಂಬಲಿತ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಇತರೆ ಬಿನ್ ಸಾಲಗಾರದಿಂದ ಇತರೆ ಒಬ್ಬರು ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬೆಂಬಲಿತ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳ ಕೈಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿರುತ್ತದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿಸಲು ನಮಗೆ ಇವತ್ತು ತುಂಬಾ ಸಂತೋಷ। 12 ಜಾಗಾಂಸಾಠಿ ಪ್ರತ್ಯೇಕಿ 2 ಅಶಾ ಏಕೂನ 24 ಉಮೇದವಾರನಿ ಅರ್ಜ ದಾಖಲ ಕರೆಣ್ಯಾತ ಆಲಾ ಹೋತಾ। यामध्ये बिनविरोध राजू येल्लट्टी यांची निवड झाली असून राहिलेल्या 11 जागांवर काँग्रेस पाठिंबा असणाऱ्या सदस्यांचा विजय झाला आहे। यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य परशुराम बस्तवाडे यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत। पीकेपीएस सोसायटी चुनावणी नडेद ಅದರಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬೆಂಬಲಿತ 11 ಜನ ಬೆಂಬಲಿಗರು ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣರಾದ ಎಲ್ಲ ಮತದಾರರು ಚುನಾಯಿತರಾದ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಲು ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ। ಅದರಲ್ಲಿ ಅಧಿಕ ಮತಗಳಿಂದ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಲು ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ। ಮತದಾನ ಮತಗಳಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಾಜಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು ಅಲಕ್ನೂರ್। ಯಾವೇಳೆ ಟಿಡಿಪಿ ಪ್ರಮುಖ ಸುರೇಶ್ ಪೂಜಾರಿ, ಪ್ರತಾಪ್ ಕರಿಗಾರ್, ಲಕ್ಕಪ್ಪ ಪೂಜಾರಿ, ಶಿವಪ್ಪ ಗನವಾಡಿ, ಕುಮಾರ್ ಮಾಂಗ್ ಸಹ ಅನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ। ಆತಾ ವೇ ಝಾಲೇ ಛೋಟಾಶಾ ಬ್ರೇಕ್ ಚಿ ತುಮಿ ಪಾಹತ್ ರಹಾ ಕೆಎನ್ಎನ್ಸಿಡಿ ನ್ಯೂಸ್ ಮರಾಠಿ। ಆಪ್ಟೆಕ್ ಏವಿಯೇಷನ್ ಅಕಾಡೆಮಿ ಬೆಲ್ಗಾಂ, ಯಹಾ ಹಮ್ನೆ 13 ಸಾಲೋ ಮೇ ನಾ ಸಿರ್ಫ 2000 ಸೇ ಅಧಿಕ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಕೋ ಟ್ರೇನ್ ಕಿಯಾ ಹೈ ಬಲ್ಕಿ 90% ಕೋ ಬೆಸ್ಟ್ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ಸ್ ಭೀ ದಿ ಹೈ। हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है। आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है और वो इसलिए है जहां कई कोर्सेज
सिर्फ स्किल्स सिखाते हैं। हम सिक्स एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं, जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं। अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए। एपटेक एविएशन अकेडमी बेलगाम। What a present surprise! कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव, जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच को? तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। आदर्श ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज। आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग। आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन। आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाव। फोन 0831-240-7480। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। उत्तर मतक्षेत्रामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे चालू असल्याने स्मार्ट सिटी अधिकारी शशिधर कुरेर व आमदार अनिल बेनके यांनी कामकाजाची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या आहेत। उत्तर मतक्षेत्रामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत। या साऱ्या कामकाजाचा पाहणी दौरा स्मार्ट सिटीचे कार्यनिर्वाहक अधिकारी शशिधर कुरेर व इतर अधिकारी सोबत घेऊन आमदार अनिल बेनके यांनी समस्या जाणून घेतल्या आहेत। स्मार्ट सिटी कामकाज दरम्यान बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झाले आहेत। एवढेच नसून काही ठिकाणी मंदिरेही देखील रस्त्यामध्ये आल्याने समस्या निर्माण झाल्याने या साऱ्यांचा अंतिम निर्णय लावण्यासाठी म्हणून स्मार्ट सिटी अभियंता, रहदारी पोलीस अधिकारी व स्मार्ट सिटी कार्यनिर्वाहक अधिकारी शशिधर कुरेर सोबत होणाऱ्या समस्या बेनके यांनी जाणून घेतल्या आहेत। यावेळी अतिक्रमण होऊ नये व कामकाजाला सहकार्य करण्याची आमदार अनिल बेनके यांनी विनंती केली आहे। बेळगाव येथे स्मार्ट सिटी असू देत, कॉर्पोरेशन असू देत, कॅन्टोनमेंट असू देत, यांच्या तिघांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं आज आम्ही स्पॉट विजिट करू। सुरुवात गोपटे सर्कलमध्ये सैनिक स्मारकचा विजिट करून सीओर असू देत, स्मार्ट सिटी एम डी कुरेर असू देत, कॉर्पोरेशन अधिकारी, पोलीस अधिकारी सगळे मिळून तिथून येऊन शिवाजीनगर येथील जे रस्त्यावरती देऊळ आहे त्या देवळाचं पण कारण तो देवळा जे गणपतीचं देऊळ आहे तो पण अडथळा असून तिथल्या पंचांना बोलून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली। त्याचबरोबर बस स्टँड समोर जे मजर आहे ती मजर व इथून पुढेपर्यंत कडे बाजारपर्यंत गेल्यानंतर जे एन्क्रोचमेंट झालेलं आहे ते एन्क्रोचमेंट बेळगावातील जवळ 3-4 हजार बसेस जातात ते सगळे अडथळे होत असून दोन्ही समाजाच्या लोकांना सांगितलं आहे की तुमच्या मीटिंग घ्या आणि लवकरात लवकर ह्याचा निर्णय तुम्ही घेणे। ज्यांची मालकी आहे ती स्मार्ट सिटी किंवा कॉर्पोरेशन आणून देणे, जर मालकी नसेल तर स्मार्ट सिटी असू देत, बेळगाव हे एक सुंदर शहर झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून सगळ्या समाजाच्या लोकांनी सहकार केलं पाहिजे आणि सहकार हे महत्त्वाचं आहे म्हणून
प्रत्येक समाजाला विनंती आहे की आम्हाला सर्वांना सहकार करा. कारकुन अधिकारी असू देत, MD असू देत, पोलीस अधिकारी असू देत, यांच्याशी तुम्ही सर्वांनी मिळून चर्चा करून ते रस्त्यावरचे जे अडथळे आहेत ते प्रेमा गोला गोडी गुलामीने संपवावे अशी मी जनतेला विनंती. मध्यवर्ती बसस्थानक परिसरामध्ये स्मार्ट सिटी कामकाजात होणारे अडथळे दूर करण्यासाठी म्हणून पाहणी दौरा केला गेला. एवढेच नसून किल्ला तलाव व बुडा कार्यालय परिसराला भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय करण्यात आला आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. बेळगाव तालुक्यातील बोडकेनट्टी गावामध्ये आमदार सतीश झारकेहोळी यांच्या वतीने विविध विकास कामांना चालना देण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील बोडकेनट्टी गावामध्ये आमदार सतीश झारकेहोळी यांच्या वतीने विविध विकास कामाला चालना देण्यात आली. सोमवारी बोडकेनट्टी गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लघु पटबंधारे योजनेतून कितवाड धरणापासून शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी तर गावातील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या 2 खोल्यांच्या बांधणीसाठी 24 लाख रुपये व जल जीवन मिशन योजनेअंतर्गत घरोघरी पाणी पुरवठासाठी 38 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे व KPCC सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. आज या ठिकाणी जल जीवन मिशन, शुद्ध पिण्याचं पाणी, घरोघरी नळाची योजना या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे. मी एवढं सांगू इच्छितो ह्या एक कॉन्ट्रॅक्टर साहेब मराठी समजते ना, ही ह्या स्कीममध्ये कारण काय आहे, जे कोण भी पाण्याचं जे आहे रोड कसं कुठेही खड्डा गिड्डा जरा थग उपर झालं तर चालतं आहे, कारण हे पाण्याचं ज्या ज्या घरी घरोघरी पाणी जायला पाहिजे, उंचवरती असलं तरी बी त्याला पाणी तेवढंच मिळालं पाहिजे, इथं पण पाणी त्या तेवढंच मिळालं पाहिजे. ह्या पद्धतीनं तुम्ही ही स्कीम चांगली म्हणजे 38 लाख रुपयाची हे टोटल घरोघरी नळाची स्कीम ही मी एकाच एवढं सांगू इच्छितो, ज्या टायमाला झडपी सदस्य म्हणून या ठिकाणी इलेक्शनला उभं राहिलो त्या टायमाला आम्ही हँडबिलमध्ये काढलेलो की संपूर्ण कडोली जिल्हा पंचायतमध्ये म्हणजे घरोघरी पिण्याचं पाण्याची योजना देतो असं म्हणत असल्यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकारची या स्कीममधून जल जीवन ह्या स्कीममधून आज खरोखरच आम्हाला आनंद होत होतं, कारण आम्ही बोलल्याप्रमाणे त्या प्रत्येकाला घरोघरी नळ मिळत आहे आणि याच्यापासून पाणी लोकांनी आता पाणी भरपूर आहे, पाणी किती वाया गेलं तर मी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. आता या जल जीवन मिशनमधून जे कोण आम्ही करंट कसं म्हणजे करंट आता KV कसं युनिट कसं फिरतं आहे तसं बिल आकारलं जातं आहे तशा पद्धतीनं आम्ही पाण्याचा किती वापर करावा असं या सरकारचं धोरण आहे, कारण का दिवसेंदिवस दुष्काळ वाढत चालला आहे, ह्याच्यासाठी पाण्याची न म्हणजे वाया न जाता जेवढा उपयोग करायला तेवढ्या पद्धतीने उपयोग करावा अशासाठी ही स्कीम यशस्वी करण्यासाठी सर्व गावातील महिला वर्ग असू देत वडीलधारी सर्व लोकांनी या स्कीमचा लाभ घ्यावा असं मी या भागाचे आमदार सतीश झारकेहोळी साहेबांच्या वतीनं सर्वांना विनंती करतो. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश जाधव, उपाध्यक्ष अनिता चौगले, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला सुतार, दयानंद बसर्गे, मल्लप्पा पाटील, गुंडू करन्नवर, निंगप्पा नाईक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य, शिक्षक व शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. गोकाकसह सर्व ठिकाणी विजयासाठी एकजुटीने कार्य, रमेश झारकेहोळी ग्रामीण क्षेत्रावर हस्तक्षेपावर हेब्बाळकर करतील प्रश्न, महादायी प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधानांनी करावा हस्तक्षेप. डॉक्टर आणि हॉस्पिटलचे नुकसान करू नये असा न्यायालयाचा आदेश, हॉस्पिटलमधील साहित्याची करण्यात आली तोडफोड, घटनेच्या निषेधार्थ बेळगाव IMA ने केला सेवा बंद ठेवण्याचा निर्णय. लोकसभा व
विधानसभा क्षेत्रावर भाजपच्या विजयाची केली व्यवस्था. चार क्षेत्रात भाजपचा मोठा मताधिकाने विजय निश्चित. राज्याध्यक्ष नळीन कुमार कटील यांनी दिली काहींना जबाबदारी. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN City News मराठी.